अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी आमदार महाजन यांनी विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासंदर्भातील सूचना दिल्या। याप्रसंगी अधीक्षक अभियंता अनिल महाजन, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी राहुल पावडे, जामनेर उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बागरे, उपकार्यकारी अभियंता योगेश इंगोले, भुसावळ येथील उपकार्यकारी अभियंता विजय करेरा, जळगाव येथील उपकार्यकारी अभियंता किरण महाजन आदी उपस्थित होते। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।